नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत पॉवर इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4 गॅस टर्बाईन आणि जेट प्रोपल्शन. हे चॅप्टर नंबर जे 4 आहे याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण जे बघतोय इम्पॉर्टंट क्वेश्चन हे पॉवर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 5th SEM सब्जेक्ट आहे. आय स्कीम आणि जी स्कीमला पण हे क्वेश्चन लागू होतील. तर ह्या चॅप्टरला मार्क्स आहेत 8 मार्क्स टोटल. क्वेश्चन नंबर 1 आहे, हे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, क्लासिफाय ग्लास गॅस टर्बाईन. ठीक आहे, मग कोणतं फ्युएल वापरतात किंवा त्यांची अरेंजमेंट कशी आहे, ओपन सायकल क्लोज सायकल, याच्यानुसार 4 क्रायटेरियानुसार तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे, क्लासिफाय ग्लास गॅस टर्बाईन. क्वेश्चन नंबर 2, इन लिस्ट द ऍप्लिकेशन ऑफ गॅस टर्बाईन. गॅस टर्बाईन कुठे कुठे वापरतात, जसं एरोप्लेन आहे, अजून डिफरंट ऍप्लिकेशन आहे. तर तुम्हाला इथे कोणतेही 4 ऍप्लिकेशन मेन्शन करायचे गॅस टर्बाईनचे. ठीक आहे, किंवा पॉवर जनरेशन आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, रिप्रेझेंट ब्रेटॉन सायकल ऑन पीव्ही एन टी एस डायग्राम, नेम द प्रोसेस इन्व्हॉल्व. ठीक आहे, जसं आपण चॅप्टर 1 मध्ये बघितलं होतं की त्याच्यामध्ये कॅरनॉट सायकल होतं, त्याच्यानंतर ब्रेटॉन तिथे पण होतं, तिकडे पण हा क्वेश्चन विचारलेला होता. त्याच्यानंतर ऑटो होतं, डिझेल होतं, ड्युएल होतं. सिमिलरली इथे पण तुम्हाला ब्रेटॉन सायकल. ब्रेटॉन सायकल म्हणजे काय, दोन आयडियाबॅटिक आणि दोन कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असतात, जास्त काही नवीन याच्यामध्ये नसतं. तर ते रिप्रेझेंट करायचे कोणत्या प्रोसेसमध्ये काय होतं ते तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4, डिफरन्शिएट बिटवीन ओपन सायकल आणि क्लोज सायकल. थोडासा डिफरन्स आहे, एक जी शेवटची प्रोसेस आहे. क्लोज सायकलमध्ये जो वर्किंग सबस्टन्स आहे तो कंटिन्युअस, तो रिप्लेस केला जात नाही, तसं ओपन सायकलमध्ये तो सबस्टन्स रिप्लेस केला जातो. फॉर एक्झाम्पल, आपण मोटरसायकल चालवतो, मोटरसायकलमध्ये दरवेळेस फ्युएलसाठी जी एअर, कंबशनसाठी जी एअर लागते ती ॲटमॉस्फिअरकडून घेतली जाते. तुम्ही एअर फिल्टर बघितला असेल गाडीचा, मोटरसायकलचा. आणि जे एक्झॉस्ट आहे, जे कंबशन प्रोडक्ट आहे, ते आपण सायलेन्सर मधून बाहेर टाकतो. तर ह्या टाईपची जी सिस्टीम असते तिला म्हणतात ओपन सायकल. ठीक आहे, हे आयसी इंजिन होतं. टर्बाईन मध्ये पण असंच होतं. तर आता तुम्ही एरोप्लेन मध्ये बघितलं असेल, एरोप्लेन दरवेळेस नवीन एअर घेतं कंबशनसाठी आणि एक्झॉस्ट मागच्या साईडने सायलेन्सर द्वारे एक्झॉस्ट द्वारे बाहेर टाकला जातो. आणि क्लोज सायकलमध्ये तोच जो एक्झॉस्ट आहे तो परत रिसायकल करून यूज केला जातो. ठीक आहे, हा दोन्ही मधला मेन डिफरन्स आहे. क्वेश्चन नंबर 5, स्टेट द डिफरंट मेथड ऑफ इम्प्रूव्हिंग थर्मल इफिशियन्सी ऑफ गॅस टर्बाईन, एक्सप्लेन एनी वन. जसं रिजनरेशन आहे, रिहीटिंग आहे. तर 3 मेथड आहेत, त्या 3 मेथडपैकी कोणतीही एक मेथड तुम्हाला विचारली जाईल की आपण गॅस टर्बाईनची इफिशियन्सी कशी वाढवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 5 मोस्ट इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा. एक्सप्लेन विथ नीट स्केच कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टर्बाईन. हा पण 2 वेज क्वेश्चन विचारलेला आहे, तर तो पण तुम्ही ऍड करून घ्या. 7th आहे, डिफाईन जेट प्रोपल्शन, गिव क्लासिफिकेशन ऑफ जेट प्रोपल्शन सिस्टीम. ठीक आहे, ज्या सिस्टीम आहे त्यांचे क्लासिफिकेशन आणि स्टेट इट्स ऍडव्हान्टेजेस ओव्हर अदर सिस्टीम. ठीक आहे, त्याचे ऍडव्हान्टेजेस पेक्षा त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. क्वेश्चन आहे, ड्रॉ अ स्केमॅटिक डायग्राम अँड एक्सप्लेन वर्किंग ऑफ टर्बोजेट इंजिन आणि टर्बोप्रोप इंजिन. यापैकी टर्बोजेट इंजिन प्रत्येक वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे, दरवेळेस प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये राहणार म्हणजे राहणार. स्केमॅटिक डायग्राम एक, काही वेळेस स्केमॅटिक डायग्रामच 4 मार्कला विचारतात, किंवा काही वेळेस त्याच्याबरोबर एक वर्किंग पण सांगतात. ठीक आहे, दोन्ही करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 9, डिफरन्शिएट बिटवीन गॅस टर्बाईन आणि आयसी इंजिनमध्ये काय फरक आहे. ठीक आहे, हा दोन्हीमध्ये मेन्शन करायचा. हा क्वेश्चन जास्त आत्ता मागच्या सिलेबसला जी स्कीमला जास्त विचारायची, आत्ता एवढ्यात कमी विचारलेला आहे. तर हा पण करून ठेवा, कारण दोन्हींच्या वर्किंगमध्ये खूप डिफरन्स आहे. दोन्हीमध्ये सायकल, जसं याच्यामध्ये सपोज आय सी इंजिन तुम्ही पेट्रोल इंजिन घेता, तिकडे ऑटो सायकल वापरतात, म्हणजे याच्या प्रोसेस लगेच चेंज होतात. गॅस टर्बाईनमध्ये तुम्ही ब्रेटन सायकल वापरतात, याचा वेट टू पॉवर रेशो वेगळा असतो आय सी इंजिनचा, गॅस टर्बाईनचा वेगळा असतं, इफिशियन्सी वेगळी असते, प्रोसेसिंग वॉल्व वेगळे असतात, ॲप्लिकेशन वेगळे असतात. तर हे तुम्हाला कोणतेही 4 पॉईंट्स एक्सप्लेन करायचे. आणि लास्ट, एक्सप्लेन सॉलिड अँड लिक्विड प्रोपेलंट रॉकेट. तुम्ही रॉकेट बघितलं असेल, जी इस्रो आहे ती वेगवेगळे सॅटेलाईट लॉन्च करते. ठीक आहे, तेव्हा आपण बघितलं असेल की न्यूटनच्या लॉनुसार रॉकेट ला थ्रस्ट मिळतो मागच्या साईडने, जो नोझल असतं तिथं फ्युएल बर्निंग होतं, तर तेव्हा सॉलिड प्रोपेलंट वापरला जातं. आणि काही डिस्टन्स एकदा अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर गेलं की ती रॉकेट साईडला होतात, आणि नंतर लिक्विड प्रोपेलंट. तुम्ही जर चंद्रयान 2 ची लॉन्चिंग बघितली असेल, तर पहिली जी फेज असते,
पहिलं जे रॉकेट असतं ते सॉलिड प्रोपेलंट वरती ऍक्ट करतं, नंतर सेकंड जे असतात ते लिक्विड प्रोपेलंट आहे, आणि त्याच्यानंतर सोलर सिस्टीमवरती या प्रकारे. ठीक आहे, तर कोणते कोणते सॉलिड प्रोपेलंट आहे, लिक्विड प्रोपेलंट आहे, तर आणि त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. तर हा लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे झाले चॅप्टर 4 चे गॅस टर्बाईन आणि जेट प्रोपल्शनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर मला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल त्याच्यावरती मी स्पेसिफिक व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.